मला सर तुम्ही काय आणि मी काय, आता आपण कुठंच नाही जाऊ शकत. आपण दोघ पण एकाच नावेत आहोत. आणि या नावेचा प्रवास आता सुरू झाला. आणि हा गुत्ता काही आपण केलेला नाहीये. नियतीनं खेळ जसा म्हणला की आपण दोघ पण हातबल झालो. हळूहळू मी ही परिस्थिती स्वीकारली. आणि मला वाटलं होतं की उशिरा का होईना, पण तुम्ही पण ही परिस्थिती स्वीकारा. मी माझं आयुष्य या नात्यात बांधून घेतलं. मग तुम्ही याला माझी चूक म्हणा, मूर्खपणा म्हणा, काही म्हणा, पण हो, एक नवरा म्हणून काही भावनिक अपेक्षा ठेवल्या होत्या. नकळत ठेवल्या होत्या. पण तुम्ही माझे डोळे उघडले. एक नवरा म्हणून तर सोडा, पण एक पुरुष म्हणून, एक माणूस म्हणून तुम्ही माझ्या बरोबर जे काही केलं की नाही, ते परत कोणत्या स्त्री बरोबर करू नका. वा वा, तुझं ते भाषण ना, ते या चौकातल्या रिक्षावाल्यांना जाऊन दे. नाही, तू एक काम कर, तू ना इलेक्शनला उभी राह, बहुमताने जिंकशील एक सोशिक स्त्री म्हणून. मी काय केलंय ते मला सांग. तिथे कॉलेजला जाऊन तिची रिक्षा उचला, नाहीतर काय करायचं ते करा. समजलं का?